आपल्या पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आपल्याला माहिती येणाऱ्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी ही निवडणूक राज्य निवडणूक आयोग कंडक्ट करत. या निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2017 ही अर्हता दिनांक म्हणून राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. याचा अर्थ असा की 1 जानेवारी 2017 ज्यांची वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असे सर्व नागरिक हे आपल्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र राहणार. अर्थात मतदार म्हणून पात्र जरी असाल तरी जोपर्यंत त्याची मतदार यादीमध्ये नोंद होत नाही तोपर्यंत त्याला आपोआप असा मतदानाचा अधिकार कुठलाही प्राप्त होत नाही. आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी 1 जानेवारी 2017 ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले ते सर्व नागरिक पात्र राहणार आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिका निवडणुकीसाठीची जी मतदार यादी तयार केली जाते ही मतदार यादी महानगरपालिका तयार करून आपण प्रसिद्ध करतो. परंतु ही जी मतदार यादी आपण तयार करतो ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असलेली लोकसभा किंवा विधानसभेची जी मतदार यादी आहे ती मतदार यादी आधारभूत धरून आपण ती मतदार यादी आपल्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जी वॉर्ड मशीन अंतिम केलेली असेल त्या वॉर्डच्या हद्दी विचारात घेऊन आपण त्याचं विभाजन करतो. वाटाचे राज्य निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात येत असलेली ही जी मतदार यादी आहे ही मतदार यादी विधानसभेवर आधारित आहे. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोग किंवा महानगरपालिका किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही. त्यामुळं जरी निवडणुकीची मतदार यादी ही महानगरपालिका तयार करून प्रसिद्ध करीत असले तरी सुद्धा त्याचा बेस हा विधानसभेची मतदार यादी आहे. त्यामुळं विधानसभेच्या मतदार यादीमध्ये जर नाव असेल तरच आपल्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव येणार. विधानसभेच्या यादीमध्ये जर नाव नसेल तर आपल्या यादीमध्ये नाव येणार नाही. किंवा विधानसभेच्या मतदार यादीमध्ये ज्या पद्धतीने नाव नोंदलेलं आहे ज्या पत्त्यावरती नाव नोंदलेलं आहे ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये नाव नोंदलेलं आहे त्याचप्रमाणे त्याची नोंद आपल्या मतदार यादीच्या वेळेला घेतली जाणार आहे. फक्त आपण एखाद्या मतदारसंघामध्ये येणारे वॉर्ड विचारात घेऊन त्या वॉर्डच्या आधी विचारात घेऊन आपण ती मतदार यादीचं विभाजन करतो आणि आपल्या वॉर्डची आपण मतदार यादी तयार करतो. बऱ्याचशा वेळेला काही सामान्य सदस्यांचा किंवा नागरिकांचा सुद्धा असा समज होऊ शकतो की महानगरपालिकेची मतदार यादी वेगळी असल्यामुळं आज जरी आपलं नाव विधानसभेच्या यादीमध्ये नसतं तरी सुद्धा आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून वेगळी आपल्याला नाव नोंदणी करता येणं शक्य आहे. अशा प्रकारचा समज होऊ शकतो म्हणून याच्या प्रकारचं आपण हे स्पष्टीकरण या ठिकाणी देत आहोत. आता विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु 1 जानेवारी 2017 ही अर्हता दिनांक करून विशेष करून येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आपल्याबरोबर इतरही 9 महानगरपालिकांच्या निवडणुका या फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहेत. तर या निवडणुकांसाठी कुठल्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये. प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकाला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार किंवा संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 16 सप्टेंबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम समरी रिव्हिजन ऑफ इलेक्ट्रॉनिक लिस्ट अशा प्रकारचा एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आपण या संबंधीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून वाचल्याही असतील. या मुदतीमध्ये म्हणजे साधारणतः ही 1 महिन्याची जी मुदत आहे या मुदतीमध्ये 2 गोष्टी करणं अपेक्षित आहे. एक ज्यांचं नाव यादीमध्ये नसेल त्यांना नव्यानं अर्ज भरून आपलं नाव यादीमध्ये समावेश करण्याची अर्ज आपल्याला दाखल करता येतील. नंबर 2 ज्यांची नावं मतदार यादीमध्ये ऑलरेडी आपण पूर्वी नोंदवलेली आहेत आपल्या मतदार यादीमध्ये असलेल्या नावाच्या तपशिलामध्ये जर काही आपल्याला बदल करणं आवश्यक असेल उदाहरणार्थ कोणाच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल झालेला आहे चुकून काही एका ठिकाणी वेगळं प्रिंट झालेलं आहे वयामध्ये बदल झालेला आहे स्त्री पुरुष याच्यामध्ये काही बदल कुठे काही चुकून प्रिंट मध्ये झालेला आहे किंवा कोणाचे पत्ते व्यवस्थित नाही किंवा आपला पत्ता बदलून घ्यायचा आपल्याला आपण पूर्वी शहराच्या एका भागामध्ये राहतो आता आपण दुसऱ्या भागामध्ये राहतो तर अशा सर्व प्रकारच्या मतदार यादीमध्ये बदलाची जी काही आपली कामं असतील ही आपल्याला त्या त्या ठिकाणी आवश्यक असलेला फॉर्म भरून देऊन आपल्याला या मुदतीमध्ये करता येणं शक्य आहे. काही जणांच्या बाबतीमध्ये अशाही प्रकारच्या तक्रारी ऐकायला मिळतात की त्यांच्याकडे निवडणुकीचे ओळखपत्र आहे परंतु जर त्याचं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर केवळ ओळखपत्र आहे म्हणून मतदानाचा अधिकार प्राप्त होईल अशी परिस्थिती नाही. जोपर्यंत आपल्या यादीमध्ये नाव नाही तोपर्यंत आपल्याकडे केवळ ओळखपत्र आहे एवढ्या एका कारणासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. त्यामुळं किंवा पूर्वी आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे
म्हणून आत्ताच्याही यादीमध्ये आपलं नाव असेल असं आपण गृहित धरून जर आपण दुर्लक्षित राहिलो काही कारणानं नजर चुकीनं सुद्धा काही जणांची नावही मतदार यादीमध्ये कमी झालेली असू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे याच्यामध्ये की जी यादी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध होते ती यादी आपण स्वतः खात्री करून पाहणं आणि आपलं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे, स्पेलिंग बरोबर आहे, पत्ता बरोबर आहे आणि ज्या भागामध्ये आपलं नाव नोंदवणं गरजेचं आहे त्याच भागामध्ये आपलं नाव नोंदवलं गेलेलं आहे याची खात्री प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. आता ही जी मतदार यादी आहे 16 सप्टेंबरला सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप मतदार यादी म्हणून प्रसिद्ध केलेली आहे. या एक महिन्याच्या मुदतीमध्ये सर्व नागरिकांनी ही यादी पाहून आपल्या नावाची नोंद आहे याची खातरजमा करणे, नसेल तर नावाची नोंद करण्याबद्दल अर्ज देणे किंवा नावाची नोंदीमध्ये काही तुम्हाला बदल हवा असेल तर तो बदल करून घेण्यासाठीचा अर्ज देणं हे आवश्यक आहे.